नमस्कार, वीकेव्ही मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात गुन्हेगाराची 5 लोकांनी केली दगडाने ठेचून हत्या. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धनत्रयोदशीच्या दिवशी नागपूर शहर पोलीस झोन 2 तर्फे बाजारपेठांमध्ये घालण्यात आली गस्त. आणि शहरात कमी आवाज व धूर नसलेल्या ग्रीन फटाक्यांनाच फोडण्यास परवानगी. सविस्तर वृत्त. एकीकडे पोलीस विभागाने नागपूर शहरातील गुन्ह्यांवर अंकुश घालण्यासाठी कंबर कसली आहे, तर दुसरीकडे नागपुरातील गुन्हे कमी व्हायचं नावच घेत नाहीये. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्हेगाराला घेरून काही लोकांनी त्याची भीषण हत्या केली. मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाण्याजवळील खोब्रागडे चौकात फ्रँक उभा होता. दरम्यान काही लोकांसोबत त्याचा वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीवरून सुरू झालेला हा वाद नंतर हाणामारीत बदलला. जवळपास 5 ते 6 युवकांनी फ्रँकला घेरून त्याची दगडाने ठेचून हत्या केली. फ्रँकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी फ्रँकला रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी फ्रँकला मृत घोषित केले. पोलिसांनी वेळ न दवडता आरोपींची शोधाशोध सुरू केली. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत इतर 2 आरोपींचा तपास सुरू होता. प्राथमिक चौकशीत आरोपींनी शिव्या देण्यावरून हा वाद झाल्याचं सांगितलं. मात्र मागील काही दिवसांपासून फ्रँक त्याचे मित्र आशिष मॅडी व शाहरुख यांच्या जमानतीसाठी हातपाय मारत होता असे पोलिसांना कळले. मॅडीला मोहितच्या खुनासाठी सजा झाली आहे, तर काही महिन्यांपूर्वी शाहरुखला पोलिसांनी 2 मावजरसोबत अटक केली होती. विशेष म्हणजे मॅडीनेच हे मावजर एका हत्येसाठी मागवले होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोना आणि वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नागपूर शहर पोलीस झोन 2 तर्फे धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये पोलीस गस्त घालत होते. झोन 2 DCP विनीता साहू यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक नियम आणि कोरोनाचे नियम लक्षात घेऊन जनजागृती केली. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सीताबर्डी ते सदर बाजार या रस्त्यावर पोलीस आढळून आले. सायंकाळी अचानक झोन 2 अधिकारी व पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने काही अनुचित प्रकार घडला नाही ना, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र नागपूर पोलिसांच्या झोन 2 विभाग केवळ लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. यावेळी झोन 2 DCP विनीता साहू यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. देखिए, आज धनतेरस का दिन है और लोग बाहर शॉपिंग के लिए निकलते हैं, तो सारे ही मार्केट, सदर मार्केट, बड़ी मार्केट, वैरायटी स्क्वायर, गोकुलपेट मार्केट, गिट्टी खदान स्क्वायर, मानकापुर मार्केट, यहाँ पर हर जगह अभी भीड़ है और भीड़ में लोगों को बार बार इसके बारे में एक जागरूकता फैलाना और अनाउंसमेंट करते रहना ज़रूरी है कि वो ट्रैफिक को डिस्टर्ब ना करें, आपस में अपना जो बिलोंगिंग्स है उनका ध्यान रखें, साथ में अगर छोटे बच्चे हो तो उनका ध्यान रखें और कोरोना के नियम जो हैं उनका पालन करें, क्योंकि कोरोना अभी भी ख़त्म नहीं हुआ है. तो इसी के बारे में एक जागरूकता रखते हुए हमारा जो पूरा RTP पतक है सदर पुलिस स्टेशन का और बाकी पुलिस स्टेशन का स्टाफ है, उनके साथ हमने पेट्रोलिंग किया है और लोगों में जागरूकता फैलाने का कोशिश किया है और साथ ही शिस्त लगाने का भी प्रयत्न किया है. दिवाळीत शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाने कंबर कसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कमी आवाज आणि धूर असलेल्या ग्रीन फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की दिवाळीच्या दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची परवानगी आहे. यानंतर पोलीस फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की ग्रीन फटाक्यांच्या श्रेणीतील फटाकेच विकता आणि जाळण्यात येतील. सर्व ठाणेदारांना त्यांच्या परिसरातील फटाके विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय गुन्हे शाखेची पथकेही गस्त घालणार आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल. यासाठी पोलिसांनी सोमवारपासून कलम 144 लागू केली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे, त्यामुळे सर्व गजबजलेल्या भागात गस्त वाढवण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.
विशेषतः पाकिटमार आणि चोरांचा तपास सुरू आहे. नागरिकांनीही खरेदी करताना सावध राहून मौल्यवान वस्तूची काळजी घेण्यास सांगितले आहे. सीपी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व झोनच्या डीसीपींची बैठक झाली. कोणतीही गुन्हेगारी घटना घडू नये यासाठी समाजकंटकांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामदास पेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट मध्ये आयोजित बर्थडे पार्टीत दोन गटांमध्ये वाद झाला. बर्थडे पार्टीत उपस्थित युवतीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप करून एका गटाने एका तरुणावर काचेची बाटली फोडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव यश राजकुमार शर्मा असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर 22 वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी यश विरुद्ध मारपीट व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. युवतीचा मित्र सौरभ घोडे यांनी आपली बर्थडे पार्टी हॉटेल सेंटर पॉइंट इथे आयोजित केली होती. यश ही या पार्टीत सहभागी होण्यासाठी आला होता. पहाटे 4:30 दरम्यान यश थकून पाय वरती घेऊन सोफ्यावर बसला. नेमकं त्याचवेळी युवतीचा मित्र साहिल याने यशला सोफ्यावरून पाय दुसरीकडे ठेव असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. यशने युवतीच्या मित्राला मारहाण केली व युवतीसोबतही लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे पार्टीतलं वातावरण खराब झालं व लोक आपापल्या घरी परतायला लागले. पार्टीनंतर यश व त्याचे मित्र सौरभ कुलकर्णी व राहुल निखाडे हॉटेलमध्येच थांबले. इकडे साहिलने आपल्या मित्रांना त्याच्यासोबत झालेल्या मारहाणीची माहिती दिली. त्यानंतर साहिल व त्याचे मित्र राजा रंगूनवाला, सोहेल रंगूनवाला, जैन, राजा शरीफ, तौसीफ, फैजल, सैफ रंगूनवाला, यश गावंडे, विनय भांगे व इतर मित्रांनी यशचा शोध घेणे सुरू केले. सकाळी 5:30 दरम्यान यश रूममध्ये असल्याची माहिती मिळताच सर्व रूममध्ये दाखल झाले व त्यांनी यशला मारहाण करायला सुरुवात केली. यशच्या मदतीला धावणाऱ्यांनाही ते मारत होते. आरोपींनी बियरच्या बाटलीने यशच्या डोक्यावर हातावर वार करून यशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. यश बेहोश होऊन पडल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला. यशला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तो गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी यशचा मित्र सौरभ कुलकर्णी याच्या तक्रारीवरून साहिल व त्याच्या मित्रांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक व्यक्तीला वेळेवर उपचार आणि आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. शहरातील गरीब जनतेच्या सेवेसाठी महापालिकेने वंदे मातरम सार्वजनिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून गरीब व गरजूंना नाममात्र दरात आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी महापालिकेचा हा महत्त्वाचा उपक्रम असल्याची अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून महापालिकेने शहरातील गरीब घटकांसाठी वंदे मातरम सार्वजनिक आरोग्य केंद्र सुरू केले आहे. भीमसेनखोरी भीमसेनानगर बौद्ध विहारमध्ये उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. गडकरी म्हणाले की शरीर निरोगी राहिल्यास जीवनात प्रगती करता येते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेकडून वस्त्यांमध्ये ही सार्वजनिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. केंद्रांच्या माध्यमातून लोकांना वेळेवर प्राथमिक उपचार मिळू शकणार आहेत. येथील आरोग्य सुविधा कायम ठेवण्यासाठी परिसरातील नागरिकांनीही सहकार्य करावे. परिसरातील विद्यार्थ्यांना आरोग्याबरोबरच उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी नजीकच्या काळात प्रयत्न केले जातील. वस्त्यांमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खासदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही गडकरी यांनी दिले. प्रस्ताव मांडताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की कोरोना महामारीत सर्वच भागात आरोग्य सेवेचा तुटवडा दिसून आला. गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंतही याचा फटका बसला आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला वेळेवर प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी आरोग्य सेवेची कमतरता असलेल्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः झोपडपट्टी भागात 75 आरोग्य पदे निर्माण करण्याची संकल्पना आहे. देशातील शहीद जवानांच्या नावाने आरोग्य पदे असतील. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील कर्मचाऱ्याची आर्थिक व महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने ST कर्मचाऱ्याचे रामनगर बस डेपो समोर उपोषण सुरू आहे। पदवीधर मतदारसंघ आमदार अभिजित वंसारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शवला। गेल्या काही दिवसात 28 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करायला हवे असे यावेळी पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंसारी म्हणाले। सर्व कर्मचारी ST चे कर्मचारी महामंडळाचे हे सर्व उपोषणावर बसले दिवाळी सोडून, तर त्यांनी लवकरात लवकर मीटिंग लावा। म्हणजे मिनिमम वेजेस पेक्षाही कमी पगार या लोकांना आजपर्यंत मिळत आलेला आहे, हे मुळात अन्यायकारक आहे। आणि आता यांची जी प्रमुख मागणी आणि ज्या मागणीमुळे या सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतात, यांचं कुटुंब व्यवस्थितपणे उदरनिर्वाह करू शकते, तर ती मागणी ही विलीनीकरणाची आहे। विलीनीकरणाचा निर्णय हा राज्य शासनाला येणाऱ्या काळामध्ये घेण्यासाठी बाध्य करण्यासाठी आम्ही सर्व आमदार किंवा सर्व मंत्र्यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना आम्ही बाध्य करू आणि त्यांना विनंतीसुद्धा करू। कारण शेवटी हा आपल्या समाजातले किंवा आपल्या राज्यातले हे लोक आहेत आणि अनेक लोकांनी आत्महत्या केला, यांच्या कुटुंबाची उपासमार होते, अनेक वेळा यांना आपल्या पुरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी सुद्धा पैसा राहत नाही आणि एवढ्या वर्षापासून हे सातत्याने जनतेची सेवा करत आलेले आहेत, राज्याची सेवा करत आले आहेत, तर यांनासुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित पगार हा मिळाला पाहिजे याची भूमिका माझीसुद्धा आहे। येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनापर्यंत हा मुद्दा जर सुटला नाही तर अधिवेशनाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जे ST कर्मचाऱ्याचं त्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन चालू आहे आणि खरोखर यांच्या मागण्या अत्यंत समर्पक अशा मागण्या आहेत। सगळ्या पेक्षांना कमी पगार मिळतो, जास्तीत जास्त ड्युट्या हे लोक करतात आणि काँग्रेस पक्ष म्हणून, काँग्रेस पक्ष हा एक जनसामान्यांचा पक्ष आहे पण जनसामान्यांच्या मागे तो नेहमीच उभा राहतो, तर जनसामान्य म्हणून आम्ही काँग्रेस पक्ष याच्या मागं उभा आहो। यांच्या मागण्या न्याय आहे आणि यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य होऊन यांना न्याय मिळावा याच्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे प्रयत्न करून मागण्या मान्य करून द्यायचे प्रयत्न। 2 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या गंगा जमुना परिसरात पोलीस आयुक्तालय नागपूरच्या वतीने दिवाळी निमित्त फराळ आणि भेट वस्तू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला। गेल्या बरेच दिवसांपासून पोलीस आणि वारांगणांमध्ये संघर्ष सुरू होता आणि म्हणूनच एक सकारात्मक वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, ज्यात वारांगणांना कपडे आणि रेशनचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान DCP लोहित मतानी यांनी वारांगणांना देह व्यापार सोडून देऊन काही नवीन शिकून त्यात योगदान द्यावे असा सल्ला सुद्धा दिला। कलेक्टर ऑफिस से मदद मांगी, महानगर पालिका से मदद मांगी और सभी लोग इसमें मदद करने के लिए तैयार भी हैं। इसमें जो स्किल डेवलपमेंट डिपार्टमेंट है, एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट है, ये भी मदद करने के लिए तैयार है। इसके अलावा जो नागपुर के पब्लिक रिप्रेजेंटेटिव है, जो पॉलिटिकल पर्सनैलिटीज है, वह भी इसमें मदद करने के लिए तैयार है और वह ये चाहते हैं कि जो लोग देह व्यापार करते आ रहे हैं बहुत दिनों से, वो देह व्यापार को छोड़कर कुछ नया सीखे और वो नया सीखने के बाद उस प्रकार का रोजगार लें। प्रदेश कांग्रेस के प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकार वर खळबळजनक आरोप केला। ते म्हणाले की केंद्राच्या भाजपच्या सरकारच्या कार्यकाळात देशात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे। केंद्र सरकार देशातील युवकांना नशेत गुंतवून जसा उडता पंजाब झाला होता तसा भारताचा उडता भारत करणार आहे का अशी घणाघाती टीका ही लोंढे यांनी नागपूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत केली। काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली, तसेच गुजरात येथील मुंद्रा ड्रग्स प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले। मुंद्रा बंदरावर सापडलेले कोट्यवधींचे ड्रग्स व मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरण याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हे सरकार जबाबदार आहे असेही लोंढे म्हणाले। जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब केला, आता केंद्रात त्यांची सत्ता आहे तर भारताचा काय उडता भारत करणार आहात का अशी टीकाही लोंढे यांनी केली। या सगळ्या प्रकरणात एक इनोवा गाडी आहे, ती गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली असून त्याचा पत्ता कराडचा आहे।
ती गाडी गुजरातला गेली होती, तीच गाडी NCB ऑफिसलाही गेली होती. ही गाडी तिथे कशी गेली याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या अनुषंगाने कराडचा पत्ता मिळाला, पण त्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही. या देशात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आले व हे पदार्थ लपविण्यासाठी हिंदू मुस्लिम असा घाट घालून लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला गेला. मुंद्रा ते NCB पर्यंतच्या सर्व तार जोडलेले आहेत. समीर वानखेडे, रवींद्र कदम, सुनील पाटील, गोसावी, भानुशाली यांना अटक केल्यानंतर सत्य समोर येईलच असेही लोंढे म्हणाले. बाईट सितंबर को मुंद्रा पोर्ट पर 21,000 करोड़ का 3,000 किलो का हमने DRI पकड़ की. 22 सितंबर को किरण गोसाई, मनीष भानुशाली गुजरात में जाकर आते हैं. जो गाड़ी रविंद्र कदम के नाम की है गुजरात में ले जाने के लिए इस्तेमाल होती है वही गाड़ी NCB में इस्तेमाल होती है. सैम डिसूजा का कहना है कि 50 लाख की लेन देन उसी में हुई है. कोई 50 करोड़ कहता है, कोई 25 करोड़ कहता है, कोई 18 करोड़ कहता है. और इन सारे लोगों जो इनमें इन्वॉल्व है, चाहे वो मनीष भानुशाली हो, किरण गोसावी हो, सैम हो, फ्लेचर हो, ये सारे लोगों जो है, मतलब मनीष भानुशाली, गोसावी, इन सारे लोगों के फोटोग्राफ्स जो है वो फोटोग्राफ्स BJP के नेताओं के साथ दिखते, जो मैंने आपके साथ शेयर किया. ये घटनाक्रम जो है, ये घटनाक्रम सीधा सीधा दिखता है, बाकी सारी चीजें मलिक जी ने रखी है. लेकिन रविंद्र कदम और यादव, इनकी कोई चौकसी नहीं हुई है. ये गाड़ी कराड की है, जहां से खरीदी गई है, जहां का उसका पता है वो सारा हमने आपके साथ शेयर किया है. वहां पर रविंद्र कदम नाम के कोई इंसान रहते नहीं. हमने हमारा आदमी वहां भेजकर इंक्वायरी की है, वो मिला नहीं. हमारा ये कहना है कि इतना बड़ा, इतने बड़े पैमाने पर अगर ड्रग्स देश में आता है तो जिस तरह से भाजपा की सत्ता पंजाब में थी तो वहां पर उन्होंने उड़ता पंजाब किया था, तो इतना बड़े पैमाने पर ड्रग्स जाने के बाद क्या ये उड़ता भारत करना है? इन्हें भारत के देश के युवाओं का भविष्य अंधेरे में है, जिसके खिलाफ हमने ये जंग शुरू किया. नागपूर शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाची आरोग्य वर्धिनी योजना नागपूर शहरात लागू करण्यात आली आहे. या योजनेला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने मंजुरी प्राप्त झाली आहे. आरोग्य वर्धिनी योजनेअंतर्गत नागपूर शहरातील 30 वर्षांवरील मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना निःशुल्क औषधे दिली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या या आरोग्य वर्धिनी योजनेचा शुभारंभ दिवाळीच्या पंचमीपासून महाल झोनमधील प्रभाग 19 इथून होणार आहे. सभी नगरवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामना. आज दीपावली का पहला दिन जिसे हम लोग धनतेरस के रूप में मनाते हैं, और धन त्रयोदशी को ही भगवान धन्वंतरी का दिवस के रूप में भी हम लोग मनाते हैं. भगवान धन्वंतरी अर्थात जिन्होंने आयुर्वेद को जन्म दिया, जिन्होंने मेडिकल साइंस को, आयुर्विज्ञान को जन्म दिया. ऐसी किंवदंती है कि समुद्र मंथन के बाद जो अमृत निकला था वो अमृत धन्वंतरी जी के पास दिया गया, और उन्होंने औषधियों के माध्यम से नागरिकों के जीवन तक उस अमृत को पहुंचाने का कार्य किया. आज धन्वंतरी जयंती के पावन प्रसंग पर नागपुर महानगर पालिका ने भी आरोग्य की दृष्टि से कुछ नया कदम उठाना चाहिए ऐसा मानस है. इस दृष्टि से नागपुर महानगर पालिका आज दो बड़े काम करने जा रही है. पहला कार्य तो यह है कि मैं जिस दिन महापौर बना था उस दिन मैंने घोषणा की थी कि नागपुर शहर में 75 वंदे मातरम जन स्वास्थ्य केंद्र हम बनाएंगे, और पहला जन स्वास्थ्य केंद्र जो है उसकी शुरुआत आज केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी इनके शुभ हस्ते भूषण खोरी नाम की पश्चिम नागपुर में एक बड़ी स्लम है, उस स्लम में हम उसका उद्घाटन नितिन जी के हाथ से आज कराने जा रहे हैं. और यह वंदे मातरम का आज पहला उद्घाटन होगा, और दीपावली के 10 दिन के अंदर हम करीब करीब 25 वंदे मातरम हॉस्पिटल प्रारंभ हो जाए इस दिशा में कार्य करेंगे. दीपावली के समय एक अवकाश का कार्यकाल होता है, इस दृष्टि से दीपावली के एक माह के अंदर 25 हॉस्पिटल हम शुरू करेंगे. आज धन्वंतरी जयंती के पावन प्रसंग पर महानगर पालिका नागरिकों के दृष्टि से और एक बात की घोषणा कर रही है. केंद्र सरकार की एक योजना है जिसका नाम है आरोग्य वर्धनी, और यह आरोग्य वर्धनी योजना ग्रामीण भागों में और शहरी भागों में जो केंद्र सरकार का हेल्थ मिशन चलता है, ग्रामीण में रूरल हेल्थ मिशन चलता है, शहरी में अर्बन हेल्थ मिशन चलता है. इस शहरी नागरिक सुविधा को उपलब्ध कराने की जो स्वास्थ्य की योजना है
उस योजना में नागपुर महानगर पालिका के लिए आरोग्य वर्धनी की मंजूरी महापौर बनने के बाद हमने शासन से दिलवा दी। अब इस योजना के अंतर्गत एक योजना इस प्रकार से है कि शहर का कोई भी ऐसा बासिंदा जिसकी उम्र 30 साल से ऊपर है, उस व्यक्ति को अगर डायबिटीज की और हाइपरटेंशन की बीमारी होती है तो उसे निःशुल्क औषधि उपलब्ध कराने की जिम्मेदारी सरकार की होगी। केंद्र सरकार ने योजना बना दी, उस योजना को नागपुर में लागू करना है और नागपुर में लागू करते समय उन्होंने उसका एक पैरामीटर फिक्स किया। पैरामीटर यह है कि जो संस्था इसको लागू करेगी, वह एग्जीक्यूशन करने वाली संस्था जो है वह पेशेंट की स्क्रीनिंग करेगी और उसका डायबिटीज और बीपी चेकअप करेगी, उसकी मॉनिटरिंग करेगी, उस अनुरूप उसको दवाई दी जाएगी करके। अब इसलिए पूरे शहर की स्क्रीनिंग करना आवश्यक है, एक साथ तो नहीं हो सकता है, इसलिए एक प्रभाग से हम शुरू कर रहे हैं। आज हमने इसकी घोषणा की। पंचमी के दिन से हम नागपुर शहर का जो हमारा महल जोन है, उस महल जोन का जो प्रभाग 19 है, जिसमें गांधी बाग, इतवारी, महल, चितारोली, मैक्सिमम स्लम भाग जिसमें आता है, उस भाग से, उस प्रभाग से हम इसकी शुरुआत करेंगे। एक माह में मेहनत करके इस प्रभाग के समस्त परिवारों की स्क्रीनिंग करेंगे और उस वार्ड के रहने वाले प्रत्येक नागरिकों को हम लोग निःशुल्क डायबिटीज़ की और हाइपरटेंशन की दवाई देंगे। एक बात का और मैं निवेदन करना चाहता हूँ कि नागपुर शहर में रहने वाला हर वो सीनियर सिटीज़न जिसके पास में सीनियर सिटीज़न का कार्ड है, वो नागपुर महानगर पालिका के किसी भी PHC में जा कर के अपने डॉक्टर की स्क्रीनिंग का पत्र लेकर के डायबिटीज़ और हाइपरटेंशन की दवाई ले तो उसे भी निःशुल्क उपलब्ध कराने की बात आज से हम लोग निर्णय के रूप में कर रहे हैं। आप सभी लोग महानगर पालिका के इस जनाभिमुख निर्णय में सहयोग दीजिए। आपके घर स्क्रीनिंग कराने आए तो उसको सहयोग दे करके संपूर्ण परिवार की जो 30 वर्ष ऊपर उसकी स्क्रीनिंग करा ले। मैं तो ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि आप बिल्कुल निरोगी रहे, लेकिन अगर आपको बीमारी निकलती है तो आपके लिए इन दोनों बीमारियों की दवाइयाँ महानगर पालिका निःशुल्क देने की तैयारी कर रही है। आप हमें सहयोग करें और आप सभी इस योजना का लाभ लें। इसलिए आप सभी को पुनश्च दीपावली की हार्दिक शुभकामना, बहुत बहुत धन्यवाद। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजपने रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार निदर्शने केली। यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तरी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी मात्र सुरूच होती। शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। दिवाळी आली पण महाविकास आघाडी सरकारने नुकसान झालेल्या पिकाची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही। अशा स्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी यावेळी काळीच राहणार आहे। याच्या निषेधार्थ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली। यावेळी त्यांचा उद्रेक पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तरीही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच होती। या आंदोलनात कार्यकर्ते व भाजप नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज। नमस्कार।